रत्नादेवी हे ठिकाण महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात चाळीसगावपासून नैऋत्येस 18 किलोमीटर अंतरावर असलेले जागृत आदिशक्ती चंडिका देवीचे पुरातन असे भव्य मंदिर आहे. हे मंदिर धवल तीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी आहे. जवळच असलेल्या पाटणा या लहानशा गावामुळे या देवीला पाटणा देवी नावाने ओळखले जाते. या ठिकाणी येऊन अनेक भक्त देवीचा दुधाने आणि पंचामृताने अभिषेक करतात, त्यामुळे देवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो अशी अनेकांची श्रद्धा देखील आहे. मंदिरात असलेली मूर्ती अतिशय भव्य व तितकीच प्रसन्नमुख आहे. भक्तांनी एकदा देवीचे दर्शन घेतले तरी त्यांचे कधीच समाधान होत नाही. देवीची मूर्ती विविध आयुधांनी सुशोभित असून वाघावर अरूढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. चंड व मुंड या दोन दैत्यांचा वध देवीने केल्यामुळे चंडिका असे नाव देवीचे आहे. तसेच देवीच्या नैवेद्यामध्ये पुरणपोळीचा आणि डाळबट्टीचा समावेश केलेला असतो. देवी मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस शिव मंदिर व मध्यभागी विष्णू मंदिराचे आपल्याला दर्शन होते. आई चंडिका देवीच्या दर्शनानंतर पाटणा निवासिनी चंडिका देवी प्रतिष्ठान न्यासातर्फे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी अत्यल्प दरामध्ये दर पौर्णिमेला महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी मंदिरात केलेली असते. पाटणा देवी मंदिरात होत असलेला हा महाप्रसाद भाविकांना दररोज उपलब्ध व्हावा यासाठी पाटणा निवासिनी चंडिका देवी प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे. पाटणा देवी मंदिर हिमाडपंथी कलेचा उत्कृष्ट नमुना असून शके 1128 ते 1144 या 16 वर्षाच्या कालावधीत मंदिराचे निर्माण काम झालेले आहे. या मंदिराचा पौराणिक इतिहास देखील खूपच महत्त्वाचा आहे. मंदिराचे मुख्य विश्वस्त आपल्याला मंदिराच्या पौराणिक इतिहासाबद्दल माहिती करून देत आहेत. चंडिका देवी हे एक शक्तिपीठ आहे. शक्तिपीठाच्या पौराणिक कथेनुसार एकदा दक्ष प्रजापतीने पुत्र संतान प्राप्तीसाठी पुत्रकामेशी यज्ञ केला. यज्ञ सोहळ्यात महादेव सतीशिवाय त्यांनी सर्वांना आमंत्रित केले. यज्ञ सोहळ्याचे वर्णन नारद मुनींनी आपल्या गोड स्वरवाणीने सतीस ऐकविले व यज्ञ सोहळ्याच्या ठिकाणी जाण्यास प्रवृत्त केले. महादेवांनी हो नाही म्हणत सतीस जाण्याची परवानगी दिली. सती नंदीसोबत यज्ञ सोहळ्याच्या ठिकाणी गेली. देवादिदेव महादेवाचे पीठ स्थापन केल्याचे पाहून सतीचा क्रोध अनावर झाला. त्या ठिकाणी सतीने चेतनाशक्ती आत्मबलाने काढून घेतली व निष्प्राण झाली याचा संदेश महादेवांना मिळाला. त्यांनी वीरभद्राकडून यज्ञाचा विध्वंस केला व सतीचे शव आपल्या दोन्ही हातात घेऊन कैलासाकडे जावयास निघाले. पत्नी वियोगाने ते अत्यंत क्रोधित होऊन त्यांचा तिसरा नेत्र उघडला गेला. तो समोर येईल तो नेत्राग्नीच्या ज्वाळांनी भस्म होऊ लागला. ह्या विनाशक आपत्तीतून वाचविण्यासाठी शेषशाही भगवान विष्णूंना आपले सुदर्शन चक्र सोडून सतीच्या शवाचे तुकडे करावे लागले. त्याचे एकूण 108 तुकडे झाले. ज्या ज्या ठिकाणी तुकडा पडला त्या त्या ठिकाणी एक शक्तिपीठ निर्माण झाले. येथील पूर्वेकडील उंच डोंगरावर उजव्या हाताचा पंजा तुटून पडला आहे म्हणून या ठिकाणी वरदहस्त शक्तिपीठाची निर्मिती झाली. येथे आपल्या कार्याची फलप्राप्ती निश्चित लवकर मिळते अशी याची मोठी आहे. पाटणादेवी परिसर आज गौतळ अभयारण्यात जोडला गेलेला आहे. इथे बिबटे, तडस, कोल्हे, मोर, माकडं हे वन्य प्राणी पाहावयास मिळतात. तसेच विषारी आणि बिनविषारी सापांच्या अनेक प्रजाती या इथे आहेत. याच परिसरात देवी मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावरती पितळखोरा लेणी पाहायला मिळते. सीतानाणे, शृंगार चावडी, नागार्जुन कोटी अशा पुरातन लेण्या या इथे आहेत. पाटणा देवी परिसरामध्ये धवल तीर्थ व केदारकुंड असे दोन मोठे धबधबे इथे पावसाळ्यामध्ये भरभरून वाहताना आपल्याला दिसतात.
महान ज्योतिषी, गणिततज्ञ भास्कराचार्य यांची ही कर्मभूमी व जन्मभूमी देखील आहे।